स्कार्पने गळा ओढून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव येथे घडली आहे. रविवारी सकाळी महिलेच्या घरामागील शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. अलकाबाई शेषराव सोलाट वय 54 वर्षे असे मृत महिलेचे नाव असून सोमनाथ ज्ञानेश्वर मसारे असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री महिला शौचालयाला जाते असे सांगून घरातून गेली होती. उशिरापर्यंत महिला घरी न आल्याने मुलाने व सुनेने महिलेचा शोध घेतला, मात्र महिला मिळून आली नाही. रविवारी सकाळी महिलेचा शोध घेतला असता राहत्या घराच्या मागील शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, उपनिरीक्षक दीपक कवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, पोलीस हवालदार विजय भिल्ल, पोलीस शिपाई बलवीर सिंग बहुरे, पोलीस शिपाई विजय नांगरे, ज्ञानेश्वर चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला 2 तासात अटक केली. दिलेल्या पैशाच्या देवाणघेवाणीतून महिलेचा स्कार्पने गळा ओढून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. उत्तरीय तपासणीनंतर महिलेचा मृतदेह गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता. महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मनक्षणाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास निंबोरकर, विजय भिल्ल, पोलीस अंमलदार बलवीर सिंग बहुरे, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय नांगरे आदींनी केले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चौरे हे करीत आहेत. नमस्कार, मी API गीते, गंगापूर पोलीस स्टेशन. आज सकाळी आगर कानडगाव येथे एक महिला तिच्या गळ्याला स्कार्प बांधलेला, गळा आवळलेला, तिची प्रेत आगर कानडगाव येथे शेतामध्ये पडलेले असल्याचे आम्हाला सकाळी समजले होते. आम्ही तात्काळ आगर कानडगाव येथे घटनास्थळी गेलो. तिथे घटनास्थळी गेलो असता सदर महिला जी आहे ती मृत अवस्थेत होती. सदर महिलेला जे आहे गळ्यात तिचा स्कार्फ होता, स्कार्फने तिला गळा आवळून तिला मारलेले होते. तिला त्यानंतर तिथे आजूबाजूला चौकशी करून विचारपूस केली असतात, तसेच आमचे गोपनीय साक्ष्या बातमीदार यांच्यामार्फत माहिती काढली असतात. तिथे समजले की सदर महिला ही काल रात्री 7 वाजता घरातून टॉयलेटला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. आणि तिच्या सुनेला तिने सांगितलं होतं मी चालले म्हणून टॉयलेटला, परंतु ती रात्री घरामध्ये परत आलीच नाही. त्यानंतर तिची सून जी आहे आणि तिचा मुलगा ते दोघं तिला शोधत होते रात्री 11 वाजेच्या नंतर. ती त्यांना भेटली नाही. त्यानंतर ते सकाळी त्यांना तिचे मुलगा आणि सून त्यांना बॉडी भेटली. तर त्यामध्ये आपण या 1 तासाच्या आतमध्ये जो संशयित आहे, एक आरोपी आहे संशयित, आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्याचं सोमनाथ मसारे त्याचं नाव आहे. तो जी महिला आहे तिच्या घराच्या बाजूलाच राहतो आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आणि आणखी पुढचा तपास चालू आहे. सध्या आर्थिक व्यवहाराची माहिती संबंधित आहे आपला. त्यातून त्यांचे जे आहे भांडण झालेले होते आणि त्यांनी जे आहे सदर महिलेला जे आहे काल त्यांनी आपल्याला सध्या आणखी त्यांनी पुढील चौकशी चालू आहे, कबुली दिलेली आहे. काल त्यांनी स्वतः त्या